गोदूताई, विडीघरकुल येथे मूलभूत सोयीसुविधा नसून त्या देण्यात याव्या याबाबत गोदूताई विचार मंचच्या वतीने आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. गोदूताई विडीघरकुल अबक इथं गेल्या 15 वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधा नाहीत. रस्त्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची तसंच ड्रेनेज लाईट आदी समस्यांमुळे इथले नागरिक हैराण झाले असून अनेक वर्षांपासून अनेक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा अद्यापर्यंत देऊ न केल्यानं इथल्या नागरिकांसमवेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमवेत गोदूताई एकता विकास मंचतर्फे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष असलम शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. दरम्यान लवकरात लवकर इथं सोयी सुविधा देण्यात याव्यात आणि एका महिन्यात या समस्या दूर कराव्यात, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष असलम शेख यांनी दिला. मी असलम शेख, शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी सोलापूर येथे निवेदन देण्यासाठी सगळे एकत्रित सर्व पक्षीय आलो होतो. विषय असा होता की गोदूताई विडी घरकुल अ ब क मध्ये आज 15 वर्ष झाले तरी मूलभूत सुविधा तिथं नाही आहेत. रस्ता तिथं नाही आहे, गटारी नाही, ड्रेनेज नाही, पाणी तिथं दर 10 ते 15 दिवसाला एकदा येतो, तर अशी बिकट अवस्था तिथं झालेली आहे. तर गोदूताई एकता विकास मंचनी आज हे जनतेच्या तिथल्या नागरिकांचं समस्यांचं एक निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलं. त्यांच्यासोबत आम्ही सर्व पक्ष इथं सोबत आलो आणि त्यांना पाठिंबा दिलाय आणि आम्ही त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे की त्यांनी या 1 महिन्यामध्ये या सर्व अडचणींवरती काय ते योग्य ते उपाययोजना करावी, अन्यथा आम्ही तेथील सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे निवेदन देते वेळी असलम शेख तसंच गोदूताई एकता विकास मंचचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.